नांदेडमध्ये पेट्रोल डिझेलच्या दरवाढीविरोधात शिवसेनेचा बैलगाडी मोर्चा. कोरोनाच्या संकटापासून सामान्य नागरिक अद्यापही सावरला नाही. सर्वसामान्यांच्या जगण्यासाठी प्रचंड धडपड सुरू आहे. अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असताना पुन्हा सामान्य माणसाला देशोधडीला लावणारी केंद्र सरकारच्या नाकारतेपणामुळे महागाई गगनाला भिडलेली आहे. असे असतानाही केंद्र सरकार महागाई आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करीत नसल्याने केंद्रातील भाजप सरकारला जागे करण्यासाठी या महागाईचा निषेध नोंदवण्यासाठी 5 फेब्रुवारी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवसेनेच्या वतीने महात्मा फुले चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत बैलगाडी मोर्चा काढण्यात आला असल्याची माहिती जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाडे यांनी दिली. यावेळी नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांची उपस्थिती होती. दरवाढीसाठी आंदोलन केलेलं आहे. आज रोजी हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र राज्याचे उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री आणि आदित्यसाहेब यांना जय महाराष्ट्र करून सांगू इच्छितो की आज जे महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या आदेशाप्रमाणे आम्ही शिवसेने नांदेड जिल्ह्यामध्ये शिवसेनेच्या वतीने जे आज बैलगाडी मोर्चा जे आंदोलन केलं ITI पासून कलेक्टर ऑफिसपर्यंत, तिन्ही जिल्हा प्रमुख, पदाधिकारी, शहर प्रमुख, सर्व महाप्रमुख, शाखा प्रमुख, शिवसेना विभाग प्रमुख, हे सर्व उपस्थित या सर्व जे उपस्थित लावले सर्व जनतेकडून मी सांगू इच्छितो की आज जे पेट्रोल डिझेल वाढ झालेली आहे याच्याबद्दल जे मोदी सरकारने आम्हाला जे मागच्या वेळेस वचन दिलं होतं की अच्छे दिन आ जाएंगे, अच्छे दिन तर छोड़ दो, बुरे दिन आने वाले हमारे, ऐसा लग रहा मोदी सरकार का हम निषेध करते है. और सांगू इच्छितो की आणि जे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्र्यांचे आज राज्यव्यापी जे आंदोलन केलं बैलगाडी मोर्चा याच्याबद्दल आम्ही याच्यानंतर अजूक आंदोलन छेडण्यात येईल. जर दरवाढ पेट्रोल डिझेल वाढ नाही कमी केली तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी सांगलं तसं ते आम्हाला दोषी ठरवत आहेत राज्याच्या सरकारला, मात्र त्यांचं जे दोष आहे ते दाखवित नाहीत. कारण जे आज मोदी साहेबांनी जे सांगितलं ते वचन पाळलं का जनतेचं? नाही पाळलं याच्याबद्दल आम्ही निषेध करू. त्या माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रामध्ये राज्यव्यापी आंदोलन करण्यात आलं, त्याच्यामध्ये नांदेड जिल्हा अग्रेसर राहिला. नांदेड जिल्ह्यामध्ये आज बैलगाडी मोर्चा काढून ITI ते कलेक्टर ऑफिस असं आंदोलनाची दिशा ठरून सर्व कार्यकर्ते, शिवसैनिक, या भागाचे आमदार, जिल्हा प्रमुख, सर्व पदाधिकारी 100 बैलगाड्या घेऊन आम्ही सर्वांनी कलेक्टर ऑफिसला धडकल्या आणि केंद्र सरकारच्या निषेधार्थ मोर्चा काढलेला आहे. डिझेल तुम्ही बघितलं असेल 2014ला 55 रुपये डिझेल होतं, आज 95 रुपये झालं आहे पेट्रोल डिझेल, आज 84 झालं आहे. तर एवढा मोठा भाव गगनाला जाऊन भेटला. याच्यामध्ये नक्कीच केंद्र सरकार गॅस पण वाढवते, लोक म्हणतात GST पण महाराष्ट्राचा परतावा बरोबर देत नाही. करोनाच्या संकट काळामध्ये एवढ्या हलाक्याच्या कठीण परिस्थितीमध्ये महाराष्ट्र सरकार चांगल्या पद्धतीचं सरकार चालू आहे, तरी केंद्र सरकार नक्कीच बजेट आले की महाराष्ट्राच्या कपाळाला पानं पुसते आणि जिथं इलेक्शन असेल त्या राज्याला इलेक्शनचं बजेट म्हणून डिक्लेअर करते. आणि याच्यामध्ये डिझेल पेट्रोल आम माणसाचे खिसे कापल्या जातात. त्याच्यामध्ये पत्रकार असो, राजकारणी असो, सामान्य माणूस असो, डिझेल पेट्रोल वाढलं म्हणजे ट्रान्सपोर्टिंगचा खर्च वाढतो. यानंतर केंद्र सरकारनं जर दरवाढ नाही थांबली तर शिवसेना असेच अग्रेसिव्ह आंदोलन करणार, केंद्र सरकारला नक्की जागा दाखवल्याशिवाय थांबणार नाही.